पण या निमित्ताने महिला सुरक्षेचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येत आहे. जर राजकारणातल्या शीर्षस्थानावर काम करणाऱ्या महिलांच्याच बद्दल अशा पद्धतीने कायम असुरक्षिततेचं वातावरण निर्माण होत असेल, महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस महिला लोकप्रतिनिधींवरतीच असा हल्ला होत असेल, तर सर्वसामान्य महिलांच्या सुरक्षिततेचं काय? हे फार मोठं प्रश्नचिन्ह उभे राहतं. आमची विनंती असेल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना, त्यांनी या संबंधाची सखोल चौकशी तर करावीच करावी. महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती येतो. राज्याच्या गृह विभागाने यामध्ये तातडीने लक्ष घालावे. काल प्रज्ञा सातव यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत दुर्दैवी आहे. पक्षाच्या वतीने आम्ही याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो, पण यानिमित्ताने महिला सुरक्षेचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येत आहेत. असंघटित क्षेत्रातील महिला असतील किंवा गावगाड्यात बांधावर काम करणाऱ्या महिला असतील किंवा इतर चतुर्थ सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या महिला असतील, जर राजकारणातल्या शीर्षस्थानावर काम करणाऱ्या महिलांच्याच बद्दल अशा पद्धतीने कायम असुरक्षिततेचं वातावरण निर्माण होत असेल, तर या सर्व इतर सर्वसामान्य क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षिततेचं काय? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येतो. आमची विनंती असेल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना, त्यांनी या संबंधांची सखोल चौकशी तर करावीच करावी, परंतु या निमित्ताने महिला सुरक्षिततेचे जे प्रश्न ऐरणीवर येत आहेत याचा गांभीर्याने विचार करून या संबंधाने काय ती कडक कारवाई झाली पाहिजे. काल सायंकाळी आमदार प्रज्ञा सातव यांच्यावरती जो भ्याडहल्ला झाला त्याचा मी जाहीर निषेध करते. राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली असून हिंगोली पोलीस अधीक्षक यांच्याशी पत्रव्यवहार करत यामधील आरोपीवरती कडक कारवाई करावी अशा देखील सूचना देण्यात आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस महिला लोकप्रतिनिधींवरतीच असा हल्ला होत असेल, तर सर्वसामान्य महिलांच्या सुरक्षतेचं काय? हे फार मोठं प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. यामध्ये महाराष्ट्रात 37% महिला ह्या नकोरदार स्त्रिया म्हणून काम करतात. शाळकरी विद्यार्थिनी असतील, कॉलेजवयीन तरुणी असतील, सर्वसामान्य महिला असतील, यांच्यावरती दिवसेंदिवस वाढत जाणारे अन्याय आणि अत्याचाराचं प्रमाण पाहता महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती येतो. राज्याच्या गृह विभागाने यामध्ये तातडीने लक्ष घालावे. त्याचबरोबर विद्यार्थी आणि महिला यांच्या सुरक्षितेसाठी असणाऱ्या बीट मार्शल, दामिनी पथक हे अधिक सक्षम करावे, जेणेकरून महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना सुरक्षितेचा आत्मविश्वास देता येईल. डॉक्टर प्रज्ञा सातव यांना पोलीस संरक्षण तर द्यावंच, पण यामधील आरोपीवरती कडक कारवाई करत गृह विभागाने ठोस भूमिका घेणं हे गरजेचं आहे.